जय सियाराम, जय सियाराम, जय रघुनंदन, जय सियाराम। हाय, हॅलो, नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवर। मंडळी, आपल्या आयुष्यात राम उरलेला नाही, अर्थात आयुष्यालाच अर्थ उरलेला नाही, काही ध्येय राहिले नाही, जगण्याची आशा राहिली नाही असं बऱ्याचदा आपल्याला वाटतं। अशा वेळेस चैतन्यमूर्ती राम नामाचं आपण ध्यान करायचं आणि राम मंत्रांचं पठण करायचं आहे। बऱ्याचदा आपल्याला असं मनामध्ये जाणवत असतं की अरे आपण काय जगतोय, आपल्या आयुष्याला अर्थच उरलेला नाही, काही ध्येय नाही, उगाचच जगतोय म्हणून जगतोय, आलेला दिवस पास करतोय। ज्या राम नामाने हलाहल प्राशन केलेल्या महादेवाच्या अंगाचा दाह शांत केला, ते राम नाम आपल्या मनालाही निश्चितच शांती देईलच ना। म्हणूनच अत्यंत श्रद्धेने मन लावून, ध्यान लावून आपण राम नाम अशा वेळेस घ्यायचं आहे। राम रक्षा हा प्रभावी मंत्र पाठ असेल तर उत्तमच आहे, परंतु रामरक्षा पाठ नसेल तर ती आपण श्रवण करायची आहे, वाचन करायचे आहे। त्याचबरोबर आज मी तुम्हाला 10 मंत्र सांगणार आहे, त्या एका मंत्राचा रामनामाचा जप आपण रामनवमीच्या दिवशी अवश्य करायचा आहे। प्रभू श्री रामचंद्रांची कृपा शीघ्र आपल्यावर व्हावी असं आपल्याला वाटत असेल तर रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर मी आजच्या व्हिडिओत तुम्हाला जे काही 10 मंत्र सांगणार आहे त्या मंत्रांपैकी एका मंत्राचा जप आपण नक्की करायचा आहे। तर ते मंत्र कोणते आहे तेच आता आपण जाणून घेणार आहोत, पण त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच दिलेल्या बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, म्हणजे रोजच्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट आपल्याला मिळत राहतील। व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये जय श्रीराम असं जरूर लिहा। चला तर मग जाणून घेऊया असे कोणते 10 मंत्र आहे। पहिलं म्हणजे राम हा शब्दच मुळात एक मंत्र आहे, केवळ राम नामाची मात्रा घेतली तरीही इतर पथ्ये आपोआप पाळली जातील। दुसरं म्हणजे राम, रामाय नमः हा मंत्र पद, प्रतिष्ठा, लक्ष्मी, पुत्र, आरोग्य आपल्याला प्रदान करेल। तिसरा म्हणजे ओम रामचंद्राय नमः हा मंत्र घरातील क्लेश, भांडण दूर करण्यास मदत करतो। त्यानंतरचा पुढचा चौथा मंत्र असा आहे ओम रामभद्राय नमः, या मंत्राच्या जपामुळे आपल्या कार्यात येणारी विघ्ने दूर व्हायला मदत होते। त्यानंतरचा पुढचा पाचवा मंत्र असा आहे तो म्हणजे ओम जानकी वल्लभाय स्वाहा हा मंत्र आपल्या मनोकामना पूर्ण करायला मदत करतो। सहावा मंत्र असा आहे तो म्हणजे ओम नमो भगवते रामचंद्राय, या मंत्राच्या जपाने संकटातून मार्ग मिळायला मदत होते। सातवा मंत्र असा आहे तो म्हणजे श्रीराम जय राम जय जय राम, या मंत्रामुळे हा त्रयोदशाक्षरी मंत्र अध्यात्म मार्गातील बैठक आपली दृढ करत असतो। पुढचा आठवा मंत्र असा आहे तो म्हणजे ओम दशरथाय विद्महे सीता वल्लभाय धीमही तन्नो राम प्रचोदयात, या मंत्रामुळे श्रीराम गायत्री मंत्र सिद्धी देणारा हा एक मंत्र आहे। पुढचा नववा मंत्र असा आहे तो म्हणजे ओम ह हनुमंते श्री रामचंद्राय नमः, या मंत्रामुळे भक्त आणि भगवंत दोन्हींची कृपादृष्टी मिळून किंवा आपल्याला मिळत असते। पुढचा दहावा मंत्र असा आहे तो म्हणजे ओम रामाय धनुष्पानये स्वाहा, या मंत्रामुळे हितशत्रूवर मात करण्यास मदत होते, हितशत्रूवर मात करण्यास हा मंत्र सहाय्यक ठरत असतो। तर असे हे 10 मंत्र आहे, या मंत्रांपैकी कोणताही एक मंत्र आपण रामनवमीच्या दिवशी या शुभ मुहूर्तावर जप करायचा आहे। दररोज जरी जप केला तरीही चालेल, पण रामनवमीच्या दिवशी या 10 मंत्रांचा जप केला तरी चालेल, किंवा यांच्यापैकी एका मंत्राचा जरी आपण रामनवमीच्या दिवशी जप केला तरीही आपल्याला प्रभू श्री रामचंद्रांची शीघ्र कृपा मिळत असते। प्रभू श्री रामचंद्रांची शीघ्र कृपा व्हावी यासाठी रामनवमीच्या दिवशी कोणता मंत्र म्हणायचा हे आपण आता बघितलं। आता आपण हे जाणून घेऊया की श्री रामनवमीच्या दिवशी आपण प्रभू श्री रामचंद्रांची पूजा करणार आहोत तर त्या दिवशी आपल्याला कोणत्या चुका करायच्या नाही, कोणत्या गोष्टी टाळायच्या आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण बघूया। पण तत्पूर्वी तुम्ही जर आपले व्हिडिओ फेसबुक पेजवर बघत असाल तर आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा। तर रामनवमीच्या दिवशी आपल्याला कोणत्या 10 चुका करायच्या नाही, तर आपण रामनवमीची पूजा आपण प्रत्येकजण करत असतो, कोणी घरी करतं, कोणी मंदिरात जाऊन करतो, हा ज्याचा त्याचा सोयीचा भाग आहे।
तर पूजेच्या वेळेस पहिली चूक आपल्याला किंवा पहिली गोष्ट अशी करायची आहे की पूजेच्या वेळी आपण जो काही दीप प्रज्वलन केलेला असतो तर तो दिवा चुकूनही विझून द्यायचा नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण घरात पूजा मांडतो तर घराच्या ईशान्य दिशेलाच पूजा करायची आहे. पूजेच्या वेळी आपले तोंड उत्तर पूर्व किंवा उत्तर दिशेला असले पाहिजे. दुसऱ्या बाजूला तोंड करून पूजा करायची नाही, एकतर आपलं तोंड उत्तर दिशेला पाहिजे किंवा पूर्व दिशेला पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे पूजेचा योग्य शुभ मुहूर्त बघून घ्यायचा आणि मगच पूजा करायची आहे. मुहूर्त पाहिल्याशिवाय पूजा करायची नाही. चौथी गोष्ट म्हणजे पूजेच्या वेळी पंचदेवांची स्थापना अवश्य करायची आहे. आता पंचदेव म्हणजे काय? सूर्यदेव, गणपती बाप्पा, दुर्गा माता, शिव आणि विष्णू यांना पंचदेव म्हणतात. पाचवी गोष्ट म्हणजे पूजेच्या वेळी सर्वांनी एकत्र जमून पूजा करायची आहे. आपण जेव्हा घरात पूजा करत असतो तर एकट्या दुकट्याने पूजा न करता घरातील इतर सदस्यांना देखील त्या पूजेमध्ये सामील करून घ्यायचं आहे. सर्वांनी एकत्र जमून पूजा करायची. पूजा करताना कोणताही गोंगाट आवाज करायचा नाही, शांततेत पूजा झाली पाहिजे. सहावी गोष्ट म्हणजे आपण कोणतीही पूजा करतो तेव्हा सर्वप्रथम आद्य पूजेचे मानकरी आपले गणपती बाप्पा यांची पूजा करतो. तसंच रामनवमीच्या दिवशी जेव्हा आपण पूजा करणार आहोत तेव्हा सर्वप्रथम आपण गणेश पूजन करायचे आणि मगच श्रीराम पूजन सुरू करायचे. सातवी गोष्ट म्हणजे पूजेच्या दरम्यान बूट, चप्पल, चामड्याच्या वस्तू आपल्या सोबत ठेवायच्या नाही, सर्व आपल्यापासून दूर ठेवायचं आहे. पूजा करताना पूजेमध्ये कोणतीही बाधा येणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. आठवी गोष्ट म्हणजे आपण जे काही पूजेचं ताट बनवतो त्या ताटामध्ये आपण फुले ठेवत असतो, नैवेद्य ठेवत असतो, प्रसाद स्वरूपात मिठाई ठेवत असतो, तर त्या ताटामध्ये शिळी फुले नाही ठेवली पाहिजे याची काळजी घ्यायची. त्यानंतर शिळे अन्न हे देखील चुकूनही ठेवायचे नाही. पुढची नवी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण पूजा करतो तर पूजेदरम्यान कोणतीही तुटलेली मूर्ती किंवा फोटो नसावा याची काळजी घ्यायची आहे. आणि शेवटची दहावी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण पूजेला नुसतं या श्रीरामनवमीच्याच पूजेत नाही तर इतर पूजेच्या वेळेस देखील आपण जे काही मूर्ती चित्रे फोटो ठेवतो तर देवतांच्या लढाईची मूर्ती किंवा चित्रे नसली पाहिजे. उभ्या स्थितीत लक्ष्मीची मूर्ती किंवा चित्र आपण पूजेमध्ये ठेवायची नाही किंवा आपल्या घरातच ते ठेवायची नाही. तर या 10 गोष्टींची काळजी आपण रामनवमीच्या पूजेदरम्यान घ्यायची आहे. आता रामनवमीची पूजा बरेच जण घरी करतील किंवा बरेच जण जवळपास राम मंदिर असेल तर तिथे जाऊन देखील करू शकतील. घरी पूजा करायची असेल तर आपण 22 जानेवारीला जी काही श्रीराम दिवाळी साजरी केली तर त्यावेळेस जशी आपण घरी पूजा मांडली होती त्या पद्धतीने देखील आपण श्रीरामनवमीची पूजा मांडू शकतो. तुमच्याकडे प्रभू श्रीरामचंद्रांचा फोटो असेल तर अतिउत्तम, त्यांचा फोटो ठेवून देखील आपण पूजा करू शकतो. तर अशा प्रकारे 17 एप्रिल 2024 बुधवारी रामनवमी आहे. तर रामनवमीच्या दिवशी प्रभू श्रीरामचंद्रांची शीघ्र कृपा व्हावी असं प्रत्येकालाच वाटत असतं. तर ती कृपा पटकन व्हावी, प्रभू श्रीरामचंद्र पटकन आपल्यावर प्रसन्न व्हावे त्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 10 मंत्र सांगितले आहे. ते 10 मंत्र आपण रामनवमीच्या दिवशी म्हटलं तरीही चालेल, किंवा त्या 10 मंत्रांपैकी एका मंत्राचा जरी आपण रामनवमीच्या दिवशी जप केला तरीही प्रभू श्रीरामचंद्र आपल्यावर प्रसन्न होऊन आशीर्वाद देतील. त्यानंतर हे पण बघितलं की रामनवमीच्या दिवशी पूजा कशी करायची आणि पूजेदरम्यान आपल्याला कोणत्या चुका टाळायच्या आहे, रामनवमीच्या दिवशी कोणत्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहे याबद्दलची देखील सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. त्याचबरोबर गुढीपाडवा ते रामनवमी दरम्यान आपण काय सेवा केली पाहिजे याबद्दलचा देखील सविस्तर माहिती सांगणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. तुम्ही तो व्हिडिओ बघितलेला नसेल तर आजच तो व्हिडिओ बघू शकता. तर मला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून कळवायला विसरू नका आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.